सारख्या विषय आहे का आणि तुम्ही घाई घाई तिचा तुम्ही बोलतो येतो पण करतं कपडे बोलतो पण म्हणते तुम्ही आला का इतका स्नेह संमेलन गर्दीत होतं का शिक्षकांमध्ये अधिक रस आहे, त्यांना स्कोप देण्याची गरज आहे, त्यांना एक्सपोजर मिळण्याची गरज आहे, मग आपला देश घडेल. कारण देश घडवण्याचे काम कोण करतायत, हे करतायत माणूस. इथे कंपनीत गेल्यानंतर तुम्हाला मोबाईल बनवणारी माणसं भेटतील, कम्प्युटर बनवणारी माणसं भेटतील, प्रोजेक्टर बनवणारी माणसं भेटतील, वस्तू बनवणारी माणसं भेटतील, फॅनची कंपन्या भेटतील, सगळ्या कंपन्या भेटतील, पण माणूस बनवणारी कंपनी भेटेल का तुम्हाला? माणूस बनवणारी कंपनी कुठली आहे? शाळा. माणूस बनवली तिकडे माणूस. तर मग माणूस बनवत असताना त्याला 600, 800, 1000 इतकी मर्यादा चालणार नाही. त्याला एक प्रकारचं जगाचं एक्सेस द्यायला पाहिजे. त्याला जे पाहिजे, जो जे वाचील तो ते लागू. त्या मुलांच्या सहज स्नेह संमेलनमध्ये इतकी ताकद आहे तुम्ही जाणतात. आणि पुढे आपण जाऊया की मोठा होणारा मुलगा कुठे लपलेला आहे हे माहित नाहीये. कदाचित तुमच्यामध्ये आहे, कदाचित आमच्यामध्ये आहे. कुठे तो लपलेला आहे हे माहित नाही. तारे जमीन पर तुम्ही ऐकलं असेल, तारे असे कितीतरी तारे जमीन पर आहेत ना, आणि तुम्ही घडता घडवतायत ना. थोडीशी गरज आहे थोडी वेळ देण्याची, थोडं विचार करण्याची, थोडं आपल्या स्कोप देण्याची. मला एक याच्यामध्ये पाहायला गोगामध्ये नाही का, याच्यामध्ये आपला क्लास तिकडे सुरू होता आणि तो मुलगा धावत येण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला धावता येत नाही. त्या मुलाला धावता येत, प्रत्येक मुलं फास्ट घेऊन गेले, संतोष मजा आले, चला आपल्याला गोष्टी सांगा, सगळं येऊन वर्गात बसले. पण हे जे हा जो मुलगा आहे ना, मला ह्याचा कौतुक वाटतो जो घेऊन येतोय. त्याला ही तितकंच आहे, ओढ तितकेच आहे जायचं बसायचं. पण त्या मुलाला घेऊन येण्याची जबाबदारी स्वतःहून जे वाटते ना, ती खरे शिक्षक आहे, हे खरं शिक्षक आहे. नाहीतर 90% आई असावी नाही वाटत नाही, अशी काळजी घे बरं का. माझं आता सुरुवातीला छान वाटेल, माझा मुलगा हुशार होतोय बरं का, पण एक दिवस कळून असेल की हुशार तर झाला पण माझी काळजीच घेत नाही असा मुलगा. हुशार तर झाला मला किंमत देत नाही असं अनेक शिक्षकांना, अनेक आई वडिलांना वाटायचं नसेल. तर मुलांच्या जीवनामध्ये न केवळ बौद्धिक तर केलंच पाहिजे, आपली मुलं हुशार राहायलाच पाहिजे, त्यात आपण कुठे जातो ती सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात आहे. म्हणून ज्याच्यासाठी मी त्यांच्याकडे होतो तो विषय मी विसरलो, पण इतर विषय माझ्या लक्षात राहिले. तर या ग्लोबल क्लासरूमच्या माध्यमातून असो किंवा शैक्षणिक आविष्कारामधून असो, आपल्याला प्रेम, प्रतिसाद आणि कुतूहलता, मदत करण्याची भावना सुद्धा निर्माण करण्याची इतकीच गरज आहे. नेक्स्ट 1-5 मिनिटात मी हे करेन. हे तर तुम्ही पाहिलेले आहात की मोदी साहेबांनी आपल्या सगळ्याशी, विद्यार्थ्यांशी बोलले होते. असे हे पण प्रधानांना असं वाटतं की आपल्या मुलांशी बोलावे, पण तो एक कार्यक्रम होऊन चालणार नाही, ते सातत्याने चालणारा कार्यक्रम व्हायला पाहिजे. आणि तो होऊ शकतो की नाही, सहज होऊ शकतो, सहज होऊ शकतो. वर्षातून एकदा, 10 वर्षातून एकदा चालणार नाही, रोजच गरज आहे. हो, एक आई फक्त म्हणाले की एक दिवस फक्त आज जेवण घे, आणि हे तुमच्या भागातील चांगली चांगली माणसं आहेत, त्यांना आपण सांगू शकतो की सर या शाळेतील मुलांशी बोला, या शाळेतील मुलांशी बोला, या शाळेतील शिक्षकांशी बोला. होऊ शकतं की आपल्याला कळून चुकेल कधीतरी, अरे बापरे मला सुद्धा कितीतरी गोष्टी आहे असं शिकायचे, अजून मी काहीच नाही असं एक वेळ येऊ शकते. मला हे तिथं वाटतं की इतकं मी सगळं शिकत असतो तरीच मला वाटतं की अजून आहे बरं का, अजून हा जो आविष्कार आहे पुढे सर, की या भारतातील महाराष्ट्रभूमीतील अनेक मोठी मोठी माणसं यावे, त्यांच्यामध्ये ही कुतूहलता निर्माण व्हावी की वर्गात काय सुरू आहे. नाहीतर नाही झालं की खरे की आपण उपलब्ध व्हायला पाहिजे मुलांना, काय जातो सहज येऊ शकतात की नाही, सहज येऊ शकतात. आणि असं मुलांना ज्यावेळी वारंवार लागतात ना, ते एक प्रकारचे काहीतरी ऍक्टिव्हेट होतो. मागे गेला का तुम्हाला सांगतो, त्या पहिल्या फोटो वगैरे बघा, ते आता बोलतायत तिथे काय झालं, ऑस्ट्रेलियामधून लोक गावातील लोकांशी बोलत होते, मस्त बोलले, छान झालं. काय बोलले माहितीये का, मलाही काहीतरी बोलायचं, कारण मुलं पुष्कळ बोलले, मला मस्त गप्पा मारले असले वगैरे.
कारण मलाही काहीतरी बघायचं, ते काय म्हणतो तुम्हाला कुठे इंग्लिश येतो, आपली इंग्लिश येत नाही पण मला अभंग येतात, आता येऊन इतके काय अभंग म्हणाले तुम्हाला सांगतो, कळो किंवा न कळो त्यांना किती कळलं ते माहीत नाही, पण बोलले हे फार महत्वाचे. पण आपण काय म्हणतो की सर स्टेज करायचं वगैरे हे सगळं आहेतच ना, पण हे काकाने सहज अभंग म्हणाले. होऊ शकतो की आपल्या घरात असलेल्या आपल्या आजोबांकडे किंवा आपल्या गावात असलेल्या असे जे थोर मंडळीकडे अशा काही गोष्टी आहेत की कदाचित ते शोधूनही वैज्ञानिकांकडे सुद्धा मिळणार नाही, मग त्यांना आपण वर्गात आणायला नको का, त्यांनाही आपण आमच्यासाठी समाजाची. आणि शिक्षकांनी सुद्धा हे मानून घ्यायला नको की इतकं रोड माझ्यावर आहे असं न मानता समाजाला वर्गात आणण्याची गरज आहे. किंवा ज्यावेळी समाज म्हणतो ना भारी गुण द्या मला, मग समाजाने सुद्धा वाटा उचला नको की समाज काय म्हणते चुकीचं दिलं तर ते क्रिटिसाइज सगळे करतात, एक आहे शाळेतले मुलं काय, एक शिक्षण पद्धती अशी आहे का, एसीच्या रूममध्ये बसून शिक्षणात काय चुकीचं चाललंय हे बोलणारे पुष्कळ मंडळी तुम्हाला सापडू शकते. पण वर्गात येऊन चला मी मदत करतो असे बोलणारे मंडळी सुद्धा आणण्याची गरज आहे. अगदी रोज त्याचे रांगच लागले पाहिजे असं काही नाही आहे, कधी कधी वेळ काढून ते येणं सुद्धा वर्गाचं वातावरण मुलांचं वातावरण मुलांचे मनस्पंदन वेगळं करण्याची भूमिका होऊ शकते. नेक्स्ट, मी असा प्रयोग करून पाहिला गावागावामध्ये ही ग्लोबल क्लासरूम करत असताना खेडेगावात, की त्या गावातील लोकांपासून बाहेरच्या गावातील लोकांपर्यंत त्यांना केवळ कम्प्युटरवर नाही, माझ्या मनातील ग्लोबल क्लासरूम काय माहितीये का, केवळ कम्प्युटरद्वारे शिकवलं म्हणजेच ग्लोबल झालं असं काही नाही. होऊ शकतं की मी तुम्हाला भेटणं सुद्धा ग्लोबलच आहे, कारण मी बाहेरचा होतो तुम्ही बाहेरचे होते आणि एकमेकांना आपण समजू शकलो बोलू शकलो असे एकमेकांना संवाद घडवणं हसवणं रंगवणं हे सुद्धा ग्लोबल क्लासरूम आहे. वाहत असलेल्या एका नदीत घेऊन जाणं सुद्धा नदीत आपण सुद्धा ग्लोबल क्लासरूम असू शकतो. पुढे आपण जाऊया की हे तुम्हाला सांगितलं मी रंगू शकतो पूर्णपणे त्याच्यामध्ये. पुढे की पुढे जाऊया की मी तुम्हाला सांगतो या त्या मुलीने मला विचारलं की सर असं काय होता येईल का, लेखन म्हणजे शुद्ध हस्ताक्षरामध्ये मला छान नाव मिळवायचे त्याच्यासाठी काय करता येईल का असा प्रश्न विचारणारा मला पहिलाच होता. कारण शुद्ध हस्ताक्षरामध्ये मी समजायचो की छान परीक्षेत छान घेण्याकरता किंवा बोर्ड सजवण्याकरिता किंवा एखादा कागद रंगवण्याकरता असतो, पण ही काय विचार करत होती त्यात मला करिअर करता येईल का, करिअर करता येईल का, होऊ शकतं. मुलांचे विचार जर तुम्हाला सांगतो संशोधन आपण घेतलं फक्त संशोधन केलं ना की मुलांमध्ये काय विचार आहे तुमच्यामध्ये सुद्धा काय विचार आहे, तर आतापर्यंत न झालेले आविष्कार आतापर्यंत होऊ शकतो म्हणून बाहेर येऊ शकतो. तर खरंच आहे मुलांमनामध्ये की पुष्कळ गोष्टी असे आहेत. नेक्स्ट आपण जाऊया, शिक्षकांना रमवणं सुद्धा फार महत्वाचं झालेलं आहे. पाहिलं एकेकाचा चेहरा कसे झाले आणि चुकून गेलेले, असे थकलेल्या शिक्षकांपेक्षा हसत असलेले शिक्षक फार महत्वाचे आहे. एक त्यांच्या एका स्माईल मधून वर्ग बदलू शकतो आणि ते राबवले की वर्ग